नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आलो आहे कार्ला लेणी येथे। कार्ला लेणीचं तर बघा तुम्ही भव्य दिव्य रूप असं बघू शकता बघा, कारण मी पहिली वेळेसच आलो आहे। बघा किती मजबूत आहे। ते कोणत्या भाषेतील शिलालेख वगैरे आहेत काही माहिती नाही, पण त्या काळात पूर्ण असं हे लाकडाचं वर आहे खाली आतमध्ये, आणि हे स्तूप चैत्यग्रह। बघा किती अंधार आहे, आणि आतमध्ये एवढं थंड लागते ना की विश्वास नाही करू शकत आपण। हे तुम्हाला दिसते नाही दिसते माहीत नाही मला, पण बघा हे लेणींमधलं आहे। त्या काळी जेव्हा लोक वगैरे असे धर्मप्रसारासाठी येत असत, त्यांना राहण्याची वगैरे इथे अशी सोय असायची। किती भव्य दिव्य आहे, म्हणजे मन असं सुन्न होतं हे बघून की त्या काळातही एवढे लोक ॲडव्हान्स होते, म्हणजे एवढं थंडगार लागते इथे, एवढे मोठमोठे आहेत, हे कसं त्यांनी तयार केलं असेल यार, अशक्य असं शक्य। लेणी आहे ही, पूर्ण अंधारामध्ये आम्ही लेणीमध्ये प्रवेश करत आहोत। एकदम मस्त म्हणजे प्रत्येक भिकुंना वगैरे अशी एक खोली असायची, त्या खोलीमध्ये हे असं असायचं, प्रत्येकाला एक वेगळी खोली। हे कार्ला लेणीवरून हा एक दिन आई मातीचं मंदिर, आणि आजूबाजूचा प्रदेश लोक दर्शनासाठी येत आहेत सकाळचे 10:30 वाजले। खूप साऱ्या गोष्टी अशा बाकी आहेत, एवढं थंडगार लागते। हा रस्ता वर येण्यासाठीचा एकदम हे बघा परिसर, हे वर जाण्याचा मार्ग। इथून लोक त्या काळी वर म्हणजे दुसरा मजला थोडक्यात असायचा, खाली पण राहायची सोय होती आणि वर पण राहायची सोय होती। त्या काळी थोडंसं ह्या खाल्ल्या थराला पाणी येत असावं, त्यामुळे थोडीशी इथं कमी जास्ती आहे। बघा तुम्ही बघू शकता पूर्ण काळा दगड आहे इथे। भिक्खू वगैरे जे 5-6 महिन्यासाठी राहायचे, त्यांच्यासाठी अशा खोल्या वगैरे असायच्या। त्या खोल्या अशा छोट्या प्रकारच्या, एवढ्या अशा मोठ्याही नव्हत्या। तुम्ही बघू शकता म्हणजे एका माणसाला पुरी होईल अशी एक खोली असायची, पूर्ण दगडांनी वगैरे दिसत असेल तर बघा, एका माणूस सफिशियंट झोपू शकतो एवढी खोली असायची। तसेच प्रत्येक खोलीमागं असे विविध चित्र असायचे,
हे चित्र कशाचं वगैरे आहे काही माहिती नाही, चाबूक वगैरे, त्या काळी कोणते खेळ प्रकार वगैरे असायचे किंवा आभूषण थोडक्यात, त्या काळची पाण्याची सुविधा बघा, त्या काळी जेव्हा काही पाणी प्यायला वगैरे नसायचं त्या काळी ह्या सोयी वगैरे असायच्या, म्हणजे इथून जे भिक्खू वगैरे असेल ते डोंगरावर पाण्याचा प्रॉब्लेम असायचा अर्थही असतो त्या काळी सुद्धा होता, तर अशी सुविधा केलेली थोडक्यात। तर आता आपल्या विभागाने त्यावर मात करीत असं काही केलेलं आहे, पूर्ण म्हणजे खाली पूर्ण पाण्याचे तळे असायचे त्या काळी, बघा त्या काळचाच बहुतेक हा दिसतो आहे, इथून पूर्ण असे खूप मोठे डोंगर आहेत, पण घाण म्हणात तर हे भारतीय लोकांची सवय आहे, जिथे जाल तिथं घाण करायचं। किती मोठा तलाव आहे बघा, ह्या तलावामधून पाणी वगैरे प्यायचे, आता तर घाण आहे, त्या काळी खूप स्वच्छ वगैरे असायचा, कारण इथूनच पाणी पिणं हा वट्टा असायचा बहुतेक बसायला। हे काय होतं माहीत नाही आहे, ह्यामध्ये वेगवेगळ्या अशा नक्षीकाम आहेत थोडक्यात, पूर्ण खडकांपासून दगडापासून बनलेलं आहे। तुम्हाला काय वाटते बरं ह्या लेण्याबद्दल? चांगलं वाटते, आलं प्रसन्न वाटलं, आता प्रसन्न वाटलं, म्हणजे इतिहास बघून काय वाटलं तुम्हाला? जुन्या काळातलं बांधकाम आहे, चांगलं वाटतं बघून। Thank you.